7:12 बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. पुण्यश्लोक अहिल्या संदेश यात्रेचं आज कागल शहरात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. कागल बस स्थानकासमोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा कार्यक्रम संपन्न झाला. धनगर समाज महासंघ, मल्हार सेना, अहिल्या महिला महासंघ आणि युवक संघटनेच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्या संदेश यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. धनगर समाजाच्या विविध मागण्यांच्या जनजागृतीसाठी ही संदेश यात्रा काढण्यात येते. कागल शहरात दुपारी पुण्यश्लोक अहिल्या संदेश यात्रा रथाचं स्वागत करण्यात आलं. शिवाजी माळकर, नंदकुमार माळकर, नितीन दिंडे, नरेंद्र बोते यांच्यासह शहरातील मल्हार सेनेच्या कार्यकर्त्यांनी रथातील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी मल्हार सेनेचे महाराष्ट्राचे सरचिटणीस बबनराव रानगे, जिल्हाध्यक्ष रघु हजारे, उपाध्यक्ष रामचंद्र रेवडे, शहाजी सीत, बाळासो दाइंगडे, भैयाजी शेळके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.